मुलांनो, आपणाला जसे हालचाल करण्यासाठी, पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी वेगवेगळे अवयव असतात, तसेच वनस्पतींना देखील अन्न तयार करणे, प्रकाश संश्लेषण करणे आणि पाणी शोषण घेणे यासाठी वेगवेगळे अवयव असतात. तर आज आपण वनस्पतीचे अवयव या घटकातील फूल या उपघटकाविषयी माहिती पाहणार आहोत. हे कोणत्या वनस्पतीचं फुल आहे? हे गलांडा या वनस्पतीचे फुल आहे. फुल हा वनस्पतीचा सर्वात सुंदर आणि आकर्षक असा अवयव. फुल पाहिलं की मन प्रसन्न आणि उल्लासित होतं. तर फुलामध्ये काही प्रकार असतात. काही फुलामध्ये देठ असतो, काही फुलामध्ये देठ नसतो, तर काही फुलामध्ये देठ असतो तो फार अकुड असतो. आणि फुलाच्या खालचा आणि देठाच्या वरचा जो फुगीर भाग असतो ना, त्याला पुष्पाधार म्हटलं जातं. हा जो भाग आहे फुगीर, त्याला पुष्पाधार म्हणतो. तर काही फुलामध्ये देठ असतो, काही फुलामध्ये देठ नसतो. तर फुलाच्या बाहेरच्या बाजूला एक हिरव्या रंगाचं मंडल असतं, त्याला निदलकुंडी म्हणतात. फुलाच्या बाहेरील बाजूस हिरव्या रंगाचं एक मंडल असतं, त्याला निदलकुंज म्हणतात. आता या आकृतीमध्ये मला निदलकुंज दाखवायचं आहे. निदलकुंजनाचं काम काय असतं की फुल जेव्हा कळीच्या स्वरूपात असत तेव्हा त्या फुलाचं संरक्षण करणं. फुल जेव्हा कळीच्या स्वरूपात असत तेव्हा त्या फुलाचं संरक्षण निदलकुंज करत. आणि निदलकुंजनाच्या आतमध्ये आणखीन एक प्रकारचं मंडल असतं, त्याला जलकुंज म्हणतात. तर दलकुंज म्हणजे काय की या फुलाच्या पाकळ्या असतात. काही फुलामध्ये या चिकटलेल्या असतात, काही फुलामध्ये चिकटलेल्या नसतात आणि काही फुलामध्ये पातळी म्हणजे थोडं अर्धवट चिकटलेले असतात. अशा प्रकारे आज आपण वनस्पतीचे अवयव या घटकातील फुल या उपघटकाविषयी माहिती पाहिली.